भाजपच्या वतीनं आज पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि पहिल्याच यादीमध्ये भिवंडी पश्चिम याचं नाव या ठिकाणी तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. सर, तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे तुम्हाला, विश्वास दाखवलेला आहे पक्षाने तुमच्यावर? मी सर्वप्रथम पूर्ण पक्षाचं, पूर्ण केंद्रापासून राज्यापासून का भिवंडीपर्यंत सगळ्या पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण का त्यांच्यामुळे आज जे मला पहिल्यांदा पण भेटली, दुसऱ्यांदा भेटली आणि तिसऱ्यांदा पण पक्षाने जो विश्वास दाखवला आहे, का माझ्या कामावर विश्वास दाखवला आहे, का माझ्यावर विश्वास दाखवला आहे, तर त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण का जे आज भिवंडीमध्ये जो विकास झाला आहे, तो विकास त्यांच्या माध्यमातूनच झाला आहे. मी फक्त एक निमित्त होतो. कारण का एवढ्या दिवस हे जे आहे भिवंडीमध्ये कधी सिमेंटचे रस्ते नव्हते, तर आज हजारो कोटी जो निधी दिला आहे, जो देवेंद्रजीने आमचे मुख्यमंत्री होते तेव्हा दिला, आज एकनाथ शिंदे आहेत, अजित पवारजी आहेत आणि देवेंद्रजी आहेत, तिन्ही मिळून आणि केंद्रातनंबर जो निधी आला, त्यामुळे आज मी भिवंडीमध्ये एक चांगला विकास करू शकलो आणि त्यामुळे इथूनच्या लोकांचा पण विश्वास माझ्यावर आला आहे. या विश्वासामध्ये जो सर्वे झाला, सर्वेमध्ये पण माझंच नाव आलं, त्यामुळे आज पक्षाने मला जे उमेदवार दिले त्याबद्दल मी पक्षाचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे, परंतु आव्हान तुम्हाला कोणाचं असणार आहे? मागच्या वेळेस जर आपण बघितलं, आव्हान तर MIM पक्षाचा होता आणि आत्ता या ठिकाणी काँग्रेस मजबूतीने उभी आहे, तर कशा पद्धतीने बघता तुम्ही असं आव्हान? आता कोणाचं पण असू दे, दोन वेळा पण आव्हान सगळ्यांचंच होतं. आणि काँग्रेसने जसं MIM पण मजबूती होतं, गेल्या वेळी पण काँग्रेस मजबूत होती, पण अचानक MIM मजबूत झाली, म्हणजे काय होईल भिवंडीमध्ये माहिती नाही. पण जो भिवंडीचा विकास आहे, सगळा पूर्ण समाज आहे जो माझ्याबरोबर आहे, त्यातल्या सगळ्या समाजातली लोकं असो, भारतीय जनता पार्टीची पूर्ण कार्यकारिणी ही माझ्याबरोबर आहे, आमच्या पक्षामध्ये कुठला वाद नाही इकडे, आणि सगळे लोक आज इकडे आहेत. पण त्याच्यामुळे आज मी बोलतो, मुस्लिम समाज पण एक चांगल्या पद्धतीने दरवर्षी आपल्याला माहिती असेल का मला चांगल्या पद्धतीने मतदान करतात, म्हणून आज भिवंडीचा एक एक नागरिक तो कुठल्या पण धर्माचा असो तो विकासाला मत देतो. आणि आज भिवंडीमध्ये माझ्या क्षेत्रात सगळ्यात जास्तीत जास्त विकास झाला आहे हे मला माझा विश्वास आहे, आणि आपण पण बघत असाल तर आपल्याला पण समजून येईल. म्हणून त्या विकासाच्या मुद्द्यावर मला ही जनता मला परत एकदा निवडून देईल आणि माझी हॅट्रिक करेल, मला एवढा विश्वास आहे. तुम्ही हॅट्रिकसाठी तर आहात, परंतु ज्या पद्धतीने आपण बघितलं की काय काय तुम्ही डोळ्यासमोर ठेवणार आहेत, जनतेसमोर काय तुम्ही काय म्हणून जाणार? जनतेसमोर जे येणारे पूर्ण विकास आहेत, विषय आहेत, जे बाकीचे रोड आहेत, आज मी 70 ते 80% रोड पास केल्यात, उरलेले 30% रोड आहेत ते आता काही, आणि जे 6 महिन्यात हे रोड पूर्ण होणार आहेत त्याचं एक आहे. आज आपण बघतो बस स्टँडचं मी पास केलं आहे, 30 वर्षाचं हे गेलं आहे, तो बस स्टँड आपल्याला चांगलं बनवायचं आहे. आज ती DCP ऑफिसच्या समोर ती बिल्डिंग आहे, तिकडे सगळे ऑफिस एकत्र आणणार आहे, आपले सगळे ऑफिस एकत्र राहणार, त्या TLR असो, रजिस्टर ऑफिस असो, राशन ऑफिस असो, कारण का जनतेला कुठे सगळीकडे फेरा मारायची गरज पडणार नाही. एक चांगलं आहे पूर्ण भिवंडीमध्ये सगळीकडे CCTV कॅमेरा लावायचा माझा उद्देश आहे, अशा चिकार उद्देश आहेत, त्या उद्देशाने मी काम करण्याचा प्रयत्न करीन. आज तुम्हाला मिळालेलं आहे, किती उत्साह आहे कार्यकर्त्यांचा, किती उत्साह आहे तुमच्या? कार्यकर्त्यांचा उत्साह तुम्ही बघतात, तिकीट मिळून मला समजून 15 मिनिटं नाही झाली आणि 15 मिनिटात एवढे कार्यकर्ते जमा झाले, म्हणून एवढा चांगला विश्वास कार्यकर्त्यांचा आहे आणि जोश त्यांच्यामध्ये आहे. कारण का दोन्ही वेळा मला भिवंडीच्या जनतेने आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मला मनापासून मदत करून मला निवडून आणले, यावेळेस पण मला विश्वास आहे मला सगळ्या जनतेचं आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं, का ते मला यावेळेस पण हॅट्रिक पुन्हा माझी ते करतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे. या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आमदार महेश चौगले या ठिकाणी लढत आहेत, परंतु यंदा पुन्हा त्यांना जनता निवडून देईल आणि त्यांची हॅट्रिक होईल असा विश्वास त्यांनी दाखवला आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.